झी 24 तास एक पाऊल पुढे। एरवी मराठीचा घोषा लावणारी शिवसेनेचं मराठी प्रेम किती बेगडी आहे याचा नमुनाच औरंगाबादमध्ये पाहायला मिळतोय। गेल्या 15 वर्षांपासून औरंगाबाद महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, मात्र औरंगाबादेत सगळीकडेच दुकानावर इंग्रजी पाट्या दिसतात। पाट्या मराठीत असाव्या असा राज्य शासनाचा नियम आहे, मात्र महापालिकेला आणि शिवसेनेला याचा विसर पडलेला दिसतोय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर 1995 मध्ये युतीची सत्ता असताना राज्यात मराठी पाट्या लावण्याचा कायदा करण्यात आला, परंतु शिवसेनेची सत्ता असलेल्या औरंगाबाद महानगरपालिकेच्या हद्दीत जर मराठीचं वावडं असेल तर दुकानांवरील इंग्रजी पाट्यांवर कारवाईची अपेक्षा करणंच चुकीचं आहे। हा प्रकार महापौरांच्या लक्षात आणून दिल्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी कारवाईची थातूर मातूर भाषा केली, तर मराठीचे दुसरे तारणहार असलेल्या मनसेनं एकदम झोपेतून जागे झाल्याप्रमाणे यावर आता आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। मराठी पाट्यांसाठी आपण लवकरच असा निर्णय घेऊ की इंग्लिश पाट्याकडून मराठी पाट्याच आपण 100% लावण्यात येत। महानगरपालिकेने जर दुकानदाराला सांगितलं की मराठीत पाट्या करा तर महानगर दुकानदार नक्कीच करतील, याच्यावर महानगरपालिका लक्ष घालत नाही आणि घालावं ते नाही, एवढी आमची इच्छा। व्यावसायिकांना पाट्या मराठीत असाव्यात अशा स्वरूपाचा कायदा आहे याबाबत माहितीच नाहीये, त्यामुळे बाजारपेठेत फेरफटका मारल्यानंतर अपवाद वगळता सगळीकडे इंग्रजी पाट्याच दिसतात। जे पाट्या मराठीमध्ये करत नाहीये त्यांना 5000 रुपयाचा दंड करावा, आणि जर अशा प्रकारची गोष्ट महानगरपालिकेला किंवा शिवसेनेला करता येत नसेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीनं ह्याच्यावर आंदोलन रस्त्यावर करायला तयार आहे। मराठी पाट्यांबाबत पालिका प्रशासनाकडे विचारणा केली असता उत्तर देण्यास कुणीही धजावलं नाही। राजकारण करण्यासाठी मराठीचा मुद्दा नेहमीच आळीपाळीनं शिवसेना आणि मनसे वापरत आली आहे, परंतु कायदा अंमलबजावणीची वेळ आली की या पक्षांचं मराठीवरील बेगडी प्रेम दिसून येतं। झी 24 तासाठी विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।